Dear students, in the previous class, you have learned about the structural organization in an organism. मागील वर्षी तुम्ही सजीवांमध्ये जे काही स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन होते त्याविषयी माहिती अभ्यासले आहे. यू नो स्टुडंट, व्हेन वी मेक अ बिल्डिंग, फर्स्ट वी हॅव टू प्रिपेअर बेस ऑफ द बिल्डिंग. सर्वप्रथम आपल्याला घराचा पाया बनवावा लागतो. आफ्टर दॅट वी कन्स्ट्रक्ट अ वॉल ऑन दॅट बेस. त्यानंतर आपण त्या पायावर भीती उभारत असतो. आफ्टर दॅट वी मेक अ रूफ, कॉन्क्रीट रूफ ऑन इट. आणि सर्वात शेवटी आपण विटांचं जेव्हा बांधकाम पूर्ण होते तेव्हा वरून आपण स्लॅब म्हणजे घराला छत बनवत असतो. इन दिस वे अ होल बिल्डिंग इज प्रिपेअर. अवर बॉडी इज मेड अप ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स. दस अवर बॉडी इज द मल्टी सेल्युलर. आपले शरीरसुद्धा वेगवेगळ्या पेशींपासून बनलेलं आहे आणि म्हणून आपण जो मानव प्राणी आहे तो अनेक पेशींनी बनलेला प्राणी आहे. इन अवर सराउंडिंग देअर आर टू टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. वन इज द युनिसेल्युलर, एक पेशीय, अँड अनादर वन इज द मल्टी सेल्युलर. डिअर स्टुडंट्स, लुक ॲट दिस फ्लो चार्ट. फर्स्ट वी सी द लेटर्स. व्हेन डिफरंट लेटर्स जॉईन टुगेदर दे फॉर्म द वर्ड्स. व्हेन डिफरंट वर्ड्स जॉईन टुगेदर दे फॉर्म अ सेंटेन्स. Many sentences together form a paragraph, and a paragraph, many paragraph together form a lesson or a book. In this way, in our body, there are also the structural and functional organization of different cells. First, cells, different cells together form the tissues, different types of tissues, they together form the organ. From the organ system and different types of organ system our body is made. म्हणजे पेशीपासून ऊती, ऊतीपासून अवयव किंवा इंद्रिये, आणि वेगवेगळ्या प्रकारचे इंद्रिये एकत्र येऊन त्यापासून एक अवयवांची संस्था बनते आणि वेगवेगळ्या अवयवांच्या संस्थेपासून आपलं शरीर बनत असते. Now, today we will start a lesson number 11, cell structure and microorganisms.